हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सुंदर असे बेबी बूट कसे विणायचे हे आपण पाहणार आहोत. तर पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि विणायला तर खूपच सोपा, अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही दोन्हीसुद्धा बूट विणू शकता. तर कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे मी 2 कलरमध्ये बनवलेले आहे, तुम्ही 2 किंवा याच्यापेक्षा जास्तही कलरमध्ये बनवू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बूट बनवण्यासाठी मी 2 कलरची लोकर घेतलेली आहे, 9 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे आणि एक शिवण्यासाठी आपल्याला सुई लागणार आहे कात्री. तर हे बूट मी 6 महिने ते 1 वर्षाच्या मुलापर्यंत जे बनवलेले आहेत. जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठी साईज हवी असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा, मी त्याच्यावर सुद्धा नक्की व्हिडिओ बनवेल. आणि थोडीफार साईज कशी वाढवायची किंवा कमी करायची हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एक मॅजिक रिंग बनवायची आहे. मॅजिक रिंग बनवल्यानंतर 3 साकळ्या घ्यायच्या, 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर तिथेच आपल्याला काय करायचं आहे, 2 खांब घालायचे आहेत, 1 आणि 2, म्हणजे 3 खांब आपले टोटल तयार होतील. परत 2 साकळ्या घ्यायच्या आणि परत काय करायचं आहे, तिथेच आपल्याला 3 खांब घालायचे आहेत, 3 खांब 2 साकळ्या 3 खांब, असं आपल्याला 4 वेळेस विणायचं आहे. 3 खांब 2 साकळ्या आणि परत 3 खांब तिथेच विणायचे आहेत, 1 2 आणि 3, परत 2 साकळ्या आणि परत आणखीन 1 वेळेस आपल्याला 3 खांब विणायचे आहेत, 2 आणि 3. आता काय करायचं, 2 साकळ्या घ्यायच्या आणि ज्या आपण पहिल्या 3 3 साकळ्या घेतल्या होत्या पहिल्या खांबाचे, त्या 3र्या साकळीवर स्लिप स्टिचने आपल्याला जॉईंट करायचं आहे. त्या अगोदर जे आपण मॅजिक रिंग बनवलेली आहे ती घट्ट ओढून घ्यायची आणि हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. धागा कट केल्यानंतर काय करायचं आहे, इथे आपल्याला व्हाईट कलरचा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे. तर कोणत्याही एका 2 साकळीच्या गॅपमध्ये हा धागा जॉईंट करून घेऊ शकता. तर परत आपल्याला 3 साकळ्या विणायच्या आहेत, 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर आता ह्या प्रत्येक 2 साकळीच्या लूपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 खांब 2 साकळ्या आणि परत 3 खांब करायचे आहेत, 1 2 आणि 3. तर असंच मी तिन्ही लूपमध्ये कंप्लीट करून घेते. तर हे पाहू शकता मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे ज्या 3 साकळ्या आहेत ह्या 3र्या साकळीवर आपल्याला स्लिप स्टिचने डायरेक्ट जॉईंट करायचं आहे. इथे मी चेन घेतलेली नाही, डायरेक्ट जॉईंट करायचं आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही एका गॅपवर धागा जॉईंट करायचा आहे आणि इथं आल्यानंतर आपण 3 साकळ्या घेणार आहोत आणि त्याच गॅपमध्ये 1 खांब घालायचा आहे आणि परत ह्या प्रत्येक चेनवर 1 1 खांब आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकही साखळी आपल्याला स्किप न करता प्रत्येक साखळीवर 1 1 खांब घालायचं आहे
आणि परत ह्या पुढच्या गॅपमध्ये दोन खांब घालायचे, एक आणि दोन. आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे मी 6 महिन्याच्या लेकरासाठी बनवत आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, 15 साकड्या विणणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. जर बाळ थोडं हेल्दी असेल तर तुम्ही 20 साकड्यासुद्धा घेऊ शकता. आणि जर तुम्हाला 1.5 ते 2 वर्षाच्या मुलासाठी जर बनवायचं असेल तर तुम्ही जवळजवळ 25 साकळ्या घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जी 15वी साकळी आहे त्याच्यातून सुई काढायची, आणि ह्या ज्या 3 साकळ्या घेतल्या होत्या ह्या टोकावर सुई घ्यायची आहे. आणि सुई घेतल्यानंतर इथेच आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे. आणि नंतर 3 साकळ्या घ्यायच्या, 1, 2 आणि 3. 3 साकळ्या घेतल्या, 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. आता ह्या 15 साकळ्यावर आपल्याला काय करायचं आहे, 15 खांब घालायचे आहेत, म्हणजे डबल क्रोशिया. तर मी टोटल साकळ्यामधून एक एक वेळेस विणून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता मी 15 साकळ्यावर 15 खांब घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, जो हा खांब आहे शेवटचा, हा आडवा खांब, याच्यावर आपल्याला 3 खांब घालायचे आहेत, 1, 2 आणि 3. आता इथे 3 खांब घातल्यानंतर ह्या परत ह्या पुढच्या साखळीवर 1 खांब घालायचा आहे. आणि ह्या टोटल आता आपल्याला साखळ्यावर कुठेही स्किप न करता प्रत्येक याच्यावर 1-1 खांब घालायचा आहे. तर 1-1 खांब घालत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे, इथे आल्यावर नंतर मी सांगते. तर हे पाहू शकता मी इथपर्यंत खांबाखांब घातलेले आहेत. आता आपण ह्या शेवटच्या खांबावर 3 खांब घातले होते, तसे ह्या पहिल्या खांबावर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, 3 खांब विणून घ्यायचे आहेत, 1, 2 आणि 3. 3 खांब विणल्यानंतर ही जी 3री साखळी आहे इथे परत आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. आणि दुसऱ्या राऊंडसाठी 3 साकळ्या घ्यायच्या, 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. आता आपल्याला परत काय करायचं आहे, ह्या प्रत्येक खांबावर 1-1 खांब घालत घालत आपल्याला ह्या कॉर्नरला यायचं आहे. कुठेही स्किप न करता इथे प्रत्येक खांबावर ह्या कॉर्नरपर्यंत खांब घालून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता मी इथून इथपर्यंत खांबाखांब असे घालून घेतलेले आहेत. आता ही जी समोरची साईड आहे तर इथे आपल्याला कमी करत जायचं आहे. तर काय करायचं आहे, हा जो आपण खांब घेण्यासाठी 3 धागे घेतो ह्या दोनातून एकदा काढायचं, म्हणजे हा अर्धा खांब. परत 1 वेळेस वेडा घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या खांबातून 1 वेळेस काढायचा. आणि हे जे 4 धागे दिसतात तर ह्या 2 तून 1 करायचा आणि ह्या 3 तून 1, म्हणजे हा झाला 2चा 1. तर असे आपल्याला 4 खांब तयार करायचे. 1 झालेला आहे आपला, 2, 3 आणि 4. टोटल आपले 4 खांब तयार झालेले आहेत. आणि पाहू शकता आपल्या बुटाला शेप पण किती छान आलेला आहे. आता परत ह्या प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे आणि इथे आल्यावर ह्या 3री साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी कंप्लीट करून घेतलेला आहे हा राऊंड. आणि आता आपला शेवटचा राऊंड आहे. जर तुम्ही जर इथे जर साखळ्या वाढवल्या असतील तर याच्यानंतर आणखीन एक आपल्याला राऊंड विणायचा आहे. ते कसं विणायचं मी नंतर सांगते. तर आता परत आपल्याला ह्या प्रत्येक खांबावर खांबासह ह्या कोपऱ्यापर्यंत यायचं आहे. कुठेही स्किप न करता आपल्याला खांबावर खांब घालायचे आहेत. तर मी कंप्लीट घालून घेते. तर मी इथपर्यंत खांबाखांब घातलेले आहेत. तर आता जर इथं जर तुम्ही साखळ्या वाढवल्या तर हे खांब वाढतील आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे जे आहे हे 3रा राऊंड, या लाल कलरचा 3रा राऊंड, इथेसुद्धा आपल्याला खांबावर खांबच घालायचे आहेत 1 राऊंड. आणि मग शेवटचा राऊंड आपल्याला कमी करायचा आहे. जे आपण हे राऊंड जे बनवत आहोत हे आपल्याला याच्यानंतरचा बनवायचा आहे, जर तुम्हाला वाढवायचं असेल तर.
तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण चार केले होते ना, दोनाचे एक चार खांब केले होते ना, तर एवढेच आपल्याला दोनाचे एक करायचे आहेत, म्हणजे टोटल आपल्या इथे दोन खांब तयार होतील। दोनाचे एक, आता परत ह्या पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे, इथपर्यंत। आणि इथे आल्यावर स्लिप स्टिचने जॉईंट करून धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे शिवून घ्यायचं आहे। तर शिवण्यासाठी इथे मी सुई घेतलेली आहे, सुईमध्ये सेम कलरचा धागा ओवून घेतलेला आहे। लहान मुलांना घातल्यावर तर खूपच सुंदर दिसतात, एकदा तुम्ही नक्की बनवून पहा। हे समोरच्या समोरच्या टाक्यामध्ये आपल्याला घालून सिंपल टाके मारायचे आहेत। इथे मी थंबनेलला फोटो जोडणार आहे, त्याच्यामध्ये माझ्या मुलीला हे बूट मी घातलेले आहेत, त्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता। कारण व्हिडिओमध्ये लहान मुलं व्यवस्थित येणार नाहीत, त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये तिचे पाय घेतलेले नाहीत, फोटोमध्येच मी जॉईंट केलेलं आहे थंबनेलमध्ये। इथे फक्त आपल्याला समोरासमोरील खांब शिवून घ्यायचे आहेत। तर इथे मी शेवटीपर्यंत शिवून घेते। तर इथे पाहू शकता मी पूर्ण शिवून घेतलेलं आहे। आता शिवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट कलरची बॉर्डर विणायची आहे। तर कुठेही आपल्याला एका जागेवर धागा जॉईंट करून घ्यायचा आहे, आणि धागा जॉईंट केल्यानंतर ह्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक एक साखळीच घालायची आहे फक्त। आणि नंतर पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करून धागा कट करून घ्यायचा आहे। सिंपल आपली बॉर्डर तयार झाली। तर इथे मी पूर्ण बॉर्डर तयार करून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता दोन्ही सुद्धा बूट इथं तयार झालेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत पाहू शकता। तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।